मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। मान्सूनने आज म्हणजेच 28 मेला काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील 3 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तर विदर्भात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे। आज मान्सूनची अरबी समुद्रातून वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे। मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे। मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे। पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत। अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटांवर मान्सूनच्या आगमनास पोषक हवामान आहे। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील 3 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, उर्वरित मालदीव आणि कोमोरिन भाग, लक्षद्वीपचा आणखी काही भाग, केरळ, आग्नेय आणि मध्यम बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मान्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच आता देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे। विदर्भातील सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी म्हणजेच 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उद्या विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। तर अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची शक्यता आहे। कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे।